नमस्कार, मी तेजस्विनी पंडित. सो मॅम, मूळच्या तुम्ही पुण्याच्या नाही, सो पुणे शहराबद्दल तुम्ही काय सांगाल? पुणे शहर घर आहे माझं, आणि मला असं वाटतं की आपला सगळ्यात जवळचा आणि कम्फर्ट झोन हे घरच असतं. आणि मला, मी पुण्याची आहे याबद्दल नितांत अभिमान आहे, आणि खूप जवळचा विषय असतो. पुणे म्हटल्यानंतर खूप जवळचा विषय असतो, आणि भांडणं पण असतात खूप, कारण मी आता मुंबईत असते तर त्यामुळे पुण्यावरनं खूप भांडणं पण होतात. पण पुणे म्हटल्यानंतर मला, माझी ही जन्मभूमी आहे आणि इथे माझा जन्म झाला आहे. मी खूप वर्ष, म्हणजे आपला जो सुवर्ण काळ असतो, जो मोठा होण्याचा असतो, तो सुवर्ण काळ अख्खा पुण्यामध्ये घालवलाय, त्यामुळे मी पुण्याची ऋणी आहे. पण पुण्यातले कुठली आवडती ठिकाणं आहेत तुमचे? सगळे आहेत, असं काही नाही. मी अख्खं पुणे फिरलेली, आता खरं तर पुणे खूप पसरत चाललंय, पण पीकॉक बे मला खूप आवडतं पुण्यामध्ये, इंडिया रोडवरनं पुढे गेल्यानंतर. आणि तिथे पूर्वी खूप जाणं व्हायचं, आता होत नाही. मुळशीला जाणं खूप व्हायचं पूर्वी. आणि ऑब्व्हियसली माझा जन्म हा सिंहगड रोडचा आहे, विठ्ठलवाडीचा आहे, तर सिंहगड रोड माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. अजूनही मी सिंहगड रोडवरतीच राहते. पुण्यात महालक्ष्मीचं मंदिर आहे जे सारसबागेच्या समोर, ते माझ्या खूप जवळचं आहे. ऑब्व्हियसली तळ्यातला गणपती तर आहेच, पण महालक्ष्मीचं मंदिर माझं खूप प्रिय, लाडकं आहे. आणि दगडूशेठ गणपती, मला असं वाटतं की खूप गोष्टी आहे. पुण्याची मिरवणूक माझ्या खूप जवळची, गणपतीची मिरवणूक होती दरवर्षी. तर अशा खूप गोष्टी आहेत ज्या पुण्याच्या लाडक्या आहेत आणि माझ्या खूप जवळच्या आहेत, पण आय गेस मी आत्ता या गोष्टी सांगू शकते. मॅम, पुणे म्हटलं की मुळा मोठा नदी आलीच, तर नदी किनाऱ्याच्या अशा कुठल्या आठवणी आहेत तुमच्या ज्या तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकाल? हो, आठवणी म्हणण्यापेक्षा पूर्वी विठ्ठलवाडीमध्ये ना जत्रा व्हायची, साधारण आषाढी एकादशीला खूप मोठा उत्सव असायचा, खूप मोठी जत्रा असायची, कारण तिथे विठ्ठलाचं मंदिर आहे, विठ्ठलवाडी त्याला म्हटलं जातं. तर तिथे वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या, जत्रेत ज्या ज्या गोष्टी होत्या त्या होत्या. दांडिया स्पर्धा असायच्या, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असायच्या, आणि मुळा मोठा नदीच्या किनारीच हे सगळं व्हायचं. तर खूप जवळचा विषय, आणि आता मात्र ते बघायला मिळत नाही फार. जत्रा ही कन्सेप्टच मला असं वाटतं की खूप कमी झाली आहे, खूप रेअर झाली आहे, आणि उत्सवही खूप कमी झालेत. आता गल्ली गल्लीमध्ये उत्सव होतात, आता एक मोठा उत्सव नसतो. सो आय गेस आषाढी एकादशीचा तो काळ आणि तो पाऊस आणि त्या पावसात असलेले गरम गरम शेंगदाणे, म्हणजे शेंगा, उकडलेल्या शेंगा, आणि खूप आठवणी आहेत माझ्या खरं तर, कारण मी माझा जन्मच सिंहगड रोडचा असल्यामुळे मुळा मोठा नदी, आणि हे खूप मी लहानपणापासून तिथे राहिली आहे, जगली आहे, वावरली आहे त्या ठिकाणी. तर भावी पिढीच्या हिशोबाने तुम्हाला काय वाटतात, कुठले बदल व्हावेत नदीच्या किनारी किंवा आसपास? ऑफकोर्स आता आपण खूप बाहेरगावी फिरतो की आउट ऑफ इंडिया फिरतो, तर आपल्याला असं खूप वाटत असतं की एकतर स्वच्छता असावी नदीमध्ये. सो मॅम, नदीच्या नदी किनारी आपण बोलत होतो, अजून असे कुठले प्रकल्प जे तुम्हाला वाटतात आपण करू शकतो? हा, एक तर हे करू शकतो, एक नाना नानी पार्क आपण करू शकतो की सिनियर सिटिझन्सला फिरण्यासाठी थोडी जागा मिळावी म्हणून. जर का नदी किनारी झाले तर वॉटर थेरपी जी आपण म्हणतो ना, ती खरं तर खूप गरजेची आणि खूप युजफुल सुद्धा होते, कारण नदीचा जो संथपणा असतो किंवा त्याचा जो वॉटर थेरपी जे आपण म्हणतो की त्याचा आवाज जो असतो, त्या आवाजाने खूप लोकांना वेगळ्या पद्धतीने थेरपी मिळत राहते. मी असं सांगेन आवर्जून की नाना नानी पार्क तिकडे झालं पाहिजे, कारण आपले खूप आजी आजोबा आहेत ज्यांना आता फिरायला कुठे चान्सेस उरलेला नाही, कारण इतकी डेव्हलपमेंट होत चालली आहे, जी चांगली पण गोष्ट आहे की आपलं पुणे खूप डेव्हलप होत आहे. त्या डेव्हलपमेंटमुळे जी हिरवळ आपली आता नाही आहे, ऑलमोस्ट नाही आहे पुण्यामध्ये, तर किंवा जे ज्यासाठी पुणे पूर्वी ओळखलं जायचं, तर ते आपण पुन्हा आणूयात. आणि मला असं वाटतं की आपण थोडीशी हिरवळ, झाडं भरपूर लावूयात नदी किनारी. म्हणजे आवर्जून तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, एकतर झाडं खूप असू देत, एकतर स्वच्छता खूप असू देत, सायकलिंग ट्रॅक्स असू देत, नाना नानी पार्क असू देत, किंवा लहान मुलांच्या सेक्युरिटीनुसार त्यांना एखादं छोटीशी बाग खेळण्यासाठी जागा अशी जर का असेल नदी किनारी, तर ते आपल्या पुण्याची आणखी शोभा वाढवेल. आणि मला असं वाटतं की आपण एक राईट बेंचमार्क सेट करू बाकी सगळ्या शहरांसाठी. ह्या सगळ्या गोष्टी करू शकलो तर खूप चांगलं आहे, आणि आणखी अभिमान वाटेल पुण्याचा. अशा गोष्टी आपण कॉन्ट्रीब्यूट करूया.
आपण सगळेच पुणेकर पर्यावरणाच्या बाबतीत बऱ्यापैकी जागरूक आहोतच, पण मला असं वाटतं की अजून एक चार चांद लागण्यासाठी किंवा चेरी ऑन द टॉप म्हणण्यासाठी आपण आपली जी मुळा मोठा नदी आहे त्या नदीचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्या आजूबाजूला आपल्याला जमेल तशी स्वच्छता आपण ठेवूयात, आधी सुरुवात आपल्यापासून करूयात, म्हणजे आपल्याला कोणावरती बोटं दाखवायची वेळ येणार नाही. असं संवर्धन करूयात, झाडं लावूयात, स्वच्छता पाळूयात, लहान मुलांसाठी त्यांना पोषक असं वातावरण निर्माण करूयात, आजी आजोबांसाठी चालण्यासाठी त्यांच्या सुदृढ आयुष्यासाठी आपण त्यांना एक वॉकवे देण्याचा प्रयत्न करूया. तर या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची सगळ्यांची पुणेकरांची साथ असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही साथ द्याल अशी अपेक्षा आहे. सिन्स आय एम अ पुणेरी, आय सपोर्ट पुणेरी.